शारदा, हर्षवर्धन से एसएमएस? तुझा वाढदिवस कसा विसरले कुमार? माझी भाची आहे ना मोगरा, ती कामात आहे आणि तिचा नवरा आहे ना तो पण घरी नाही ना. मी आत येऊ शकतो? I'm sorry. या ना. तुम्ही फोन उचलत का नाही आत माझे? फोन तुम्हाला बोलायचं नाही का पाहिजे? नाही बघा, मी कामासाठीच केला होता फोन. कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याविषयी तुमच्याशी बोलायचं होतं, पण तुमची इच्छा नसेल तर. नाही तसं काही नाही हो. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मी हर्ट केलं का तुम्हाला? नाही, ऍक्च्युली आज माझ्या मिस्टरांचा तिथीने वाढदिवस आहे म्हणून. आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं. मी उगच चिडून बोललो तुमच्याशी. नाही चुके, खूप आठवण येत असेल ना त्यांची. आठवण? एक्सक्यूज मी, काय झालं? नाही काही नाही, तुम्ही बोला, का फोन केला होता? नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट विषयीच बोलायचं होतं, पण आज नको, आज राहू दे. आज तुमची मनस्थिती ठीक नाही आहे, आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. मी निघतो आता. नाही तुम्ही. नाही नको, आत्ता मी गेलेलंच बरं. एक मित्र म्हणून सांगावं असं वाटतं, प्रत्येकाला आपला भूतकाळ विसरणं शक्य होतं असं नाही, पण जर त्याचा त्रास होत असेल तर तो विसरण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करायला हवा, नाहीतर शेवटी त्याचा परिणाम आपल्या भविष्यावर होतो. येतो मी. हो काय आहे बारगीर? तुमच्यासाठी जेवण आणले घरून. हो कशाला, मी मेस मधन मागवलं असतं ना जेवण. आता मेस मधलं आता नेहमी जेवायचंच आहे हो, पण या गावात तुमचा पहिला दिवस का नाही? तेव्हा तुम्ही आमच्या पाहुणे झाला का नाही? अहो पुराणात म्हटलेलंच आहे, अतिथी देवो भव. अहो म्हणून खास तुमच्यासाठी घरून बनवून आणले बघा. हो पण आता पण नाही आणि बिन नाही. आता उद्याने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे सर, पर वयानं माझ्यापेक्षा लहानच आहे, तेव्हा माझं एवढं म्हणणं तुम्हाला ऐकावंच लागल. गरीबाघरचे गोड मानून घ्या. हो काय हे बारगीर, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, यातच तुमच्या मनाची श्रीमंती दिसली मला. असू दे असू दे, माझ्या बायकोनं तुमच्यासाठी खास बेसनाचे लाडू बनवलेत बघा,
लई झक्कास बनवते बघा माझी बायको बेसनाचे लाडू. मॅडम. हो मॅडम. काय झालं, घरची आठवण आली का काय? हो, माझी आई सुद्धा खूप छान करते बेसनाचे लाडू. असं आठवण आली तर मग फोन करून घ्या, नाही भेट नाही निदान बोलण्याचं समाधान तरी मिळेल. हो चालेल. मॅडम आधी जेवण, अहो गरम गरम आहे तोवर खाऊन घ्या, नाही तर थंड होईल. आधी जेवण आणि मग फोन. चालेल. मी निघू. हो उद्या चौकीवर भेटू. येतो. बर. शार्दूल कुठे? झोपलाय. इतक्या लवकर? हो, दिवसभर घरभर हुंदड होता, आत्ताच जेवण करून झोपलाय. त्याला सोडून कुठे बाहेर तर गेला नव्हतास ना? नाही मॅडम, देवा शपथ नाही गेलो. आणखीन एक गोष्ट, त्याला अजिबात मारायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. नाही म्हणा मॅडम. पण मॅडम हा विडा इतके दिवस इकडे महाबळेश्वरमध्ये फिरतोय, त्याला आजपर्यंत कोणी विचारलंसुद्धा नाही, आणि तुम्ही मात्र त्याची एवढी काळजी घेताय, एवढा पैसा खर्च करताय त्याच्यासाठी, कशासाठी? कोणी नातेवाईक वगैरे लागतो का तुमचा? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं जनार्दन. फुकटच्या चौकशा केलेल्या मला आवडत नाहीत. आणि ही गोष्ट कुठेही बाहेर गेली तर मला मुळीच आवडणार नाही, कळलं? हो मॅडम. कट. काही नाही ग, सहज सहज फोन केला होता, तुझी आठवण आली म्हणून फोन केला. तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हो, माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. हो हो, काकू सुद्धा अगदी व्यवस्थित आहे, सावली. चल मग ठेवू मी, काळजी घे बेटा. हो. काय म्हणते? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे म्हणाले. तिने फोन केला होता? नाही, मीच केला होता. तिला बरं वाटलं असेल तुमचा फोन आलेला बघून. काय उमा, मुली दुसऱ्याच्या घरी गेला ना तरी त्यांची आपल्या घरची ओढ काही कमी होत नाही. मला तिची जेवढी आठवण येते ना तेवढीच तिलाही या घरची आठवण येते. हॅलो. हॅलो काका, नेहा. या, तुमच्या लेकीला पण घरची आठवण आली. नेहा. बोल नेहा, बोल. कशी आहेस तू? बरी आहे. सगळं व्यवस्थित आहे ना? हो सगळं ठीक आहे इकडे. तुम्ही कसे आहात? मी काय, नेहमी सारखा. आणि आई? आई इथंच आहे. बोल, तिच्याशी बोल. हॅलो नेहा, काय ग, आठवण येते घरची? हो. कशी आहेस? मी बरी आहे. अगं खूप एकटं वाटतं इकडे, तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. का गेलीस ग तिकडे? आई पुन्हा सुरू झालीस तू? हा नाही नाही. बरं, तू वेळेवर जेवतीयस ना ग? हो. आणि हे बघ, नवीन शहर आहे, जरा तब्येतीची काळजी घे. हो ग बाई. आणि हे बघ, रोज फोन करत जा, मलाही खूप आठवण येते तुझी. आई आता तू पण रडायला लागलीस तर मग मी काय करायचं? हा आई,
प्लीज नको ना रडूस. बर नाही रडत नाही. नेहा तू कधी येणारस इकडे? अगं अशी काय करतेस, आत्ता कुठेतरी जॉईन झाली आहे. इतक्यात सुट्टी मिळाली तर नक्की येईन. बरं काकांना पण सांग काळजी घ्यायला स्वतःची, आणि तू पण जप स्वतःला. चल ठेवू, बाय. काय झालं उमा? नाही काही नाही. आला तुम्ही? बरं वाटत नाहीये का? नाही, थोडं थकल्यासारखं वाटतंय. जेवायला वाटतंय तुम्हाला? नाही नको, मला भूक नाही. का? असच. बाबांचा फोन आला होता, ते म्हणाले की पाणी आण जर मला. गुड नाईट शारदा. हॅलो. हॅलो, मी रघुनाथ मोहिते आष्टीवरून बोलतोय. हां हां, बोला बोला. मी नरसिंह तांडेल. नमस्कार. नमस्कार. काय विशेष फोन केलात? मोगरा आहे का? का? काही नाही, बोलायचं होतं तिच्याशी. नाही, ती झोपली आहे. कुणाचा फोन आहे? अगं ते कोण नाही का ते आष्टीचे मोहिते गुरुजी. मी बोलते ना. अगं पण या ना. हॅलो. अगं मोगरा. हो मी मोगराच बोलते, बोला ना. मोगरा बळा कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात बाबा? काय झालं, मी आत्ता माझ्या दोन मुलींशी बोललो. दोन मुली? हो, म्हणजे एक माझी मोठी मुलगी सावरी आणि दुसरी नेहा, माझ्या धाकट्या भावाची मुलगी. आता तूही मला मुलीसारखीच ना, म्हणून फोन केला. मोगरा झोपायला उशीर होतोय आपल्याला. बरं चल बाळा, ठेवतो मी. हा हो बर ठीक आहे.
काय ग बाबा कोणाला म्हणालीस त्यांनाच मला म्हणावं वाटलं म्हणून अगं पण तू माझ्या वडिलांसारखीच आहेत ना ती आजपासून पुन्हा एकदा ऑफिसला जॉईन होण्याचा तुझा निर्णय मला खरंच खूप आवडला खरं सांगू प्रत्येक बायकोला हेच हवं असत की आपल्या नवऱ्याने काहीतरी कर्तृत्व गाजवा पण मी मात्र तुझ्या निर्णयाला विरोध केला तुझंच खरं होत रे माझ्या वडिलांकडे नोकरी करण्यापेक्षा तू स्वतः इंडिपेंडंटली सेटल हो हे कधीही सांग ते तुझं यश असेल स्वतःच ते फक्त माझं नाही आपलं यश असेल आपलं यश आधी या घरात तू सतत लहान लहान म्हणूनच वागत आलास तुझा नोकरी करण्याचा निर्णय हा खूप मोठा होता असेच मोठे मोठे निर्णय घेत खूप मोठा वचन देते तुला सुखात दुःखात प्रत्येक वेळी मी तुझ्या बरोबर असेल उदापुरे माईच्या इस्टेटी विषयी मला पूर्ण माहिती हवी आहे तिचा बँक बॅलन्स तिच्या नावावर असलेला जमीन जुमला सोनं नाणं या सगळ्याची माहिती गोळा करा हवं तर वकिलांना भेटा पण लवकरात लवकर मला माईच्या इस्टेटीबद्दल सगळी माहिती मिळायला हवी सर रागावू नका पण असे उतावीळ का होत आहे नाही म्हणजे तुमच्यासाठी आय मीन तुमच्याकरता काहीतरी व्यवस्था करून ठेवली असेलच ना आणि जर नसेल करून ठेवली तर उद्यापुरे जर माईच्या मृत्यूपत्रात माझ्याकरता काहीही ठेवलं नसेल तर गोत्यात येऊ आपण मॉलचं काम पूर्ण करण्याकरता डबल शिफ्ट्समध्ये काम करतोय आपण त्या सगळ्या मजुरांना पैसे द्यायचे आहेत लिफाफ्याच्या रंगावरून आतल्या मजकुराबाबत कधीही अंदाज बांधू नयेत कधी कधी रंग फसवा असू शकतो उद्यापुरे माई माझ्यामुळेच गेलं तू का परत परत असा विचार करते मीच म्हणले मी दादांची सगळं थांबू शकले असते मी सगळं तू
नोकरी नसती केली ना मैंने काय बिघडणार होतं ग माझं.